गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला अखेर पूर्णविराम लागला. जवळपास 11 लाख सरकारी कर्मचारी 7 दिवसापासून संपावर होते. सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खामगाव येथील गांधी चौकातून ॲक्टिवाच्या डिक्कीतून 6 लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गुजरातमधील छर्रा गँगच्या अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हे यश आले आहे. श्रीराम भक्त हनुमान मंदिरात रजत अक्षरात जय श्रीराम भेट देऊन वडिलांच्या स्मृतीला उजाळा देत समाजसेवक नंदूभाऊ भट्टळ यांनी आपले दायित्व निभावले. वारकरी संप्रदायाच्या साक्षीने त्यांनी ही भेट अर्पण केली. त्यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या प्रयत्नातून बंद पडलेल्या तक्रारपेट्या सुरू झाल्या. दरम्यान एका कॉलेजजवळील तक्रारपेटीत एक तक्रार आढळून आली असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार आहे.